छत्तीसगढ़ मधल्या एका धर्म संसदेत पुन्हा एकदा जहरी भाषण झाली आहे। तर कालीचरण महाराज या वादग्रस्त स्वयंघोषित महाराजने महात्मा गांधींबद्दल अतिशय शिवराळ भाषेत विधान केली आहेत। महात्मा गांधींची नथुराम गोडसेने हत्या केली आणि त्यासाठी मी गोडसेला नमन करतो असंही हा कालीचरण महाराज म्हणालाय। पाहूयात या संदर्भातला आमचा हा खास रिपोर्ट। महात्मा गांधींना शिवीगाळ तर नथुराम गोडसेचे आभार। अकोल्याच्या कालीचरण महाराजांचं वादग्रस्त वक्तव्य। छत्तीसगड मध्ये गुन्हा दाखल तर अधिवेशनातही पडसाद। देशात वेगवेगळ्या राज्यांमध्ये हिंदू धर्म संसदेचं आयोजन करण्यात येतं, मात्र त्यात सहभागी साधू संत आपल्या विधानांनी नव्या वादाला तोंड फोडताय। रविवारी छत्तीसगड मधल्या एका धर्म संसदेत बोलताना अकोल्याच्या स्वयंघोषित कालीचरण महाराजानं महात्मा गांधींच्या हत्येबद्दल नथुराम गोडसेचं कौतुक केलंय। राजनीति के द्वारा मोहनदास करमचंद गांधी ने सत्यानाश फेल दिया। तो नथुराम गोडसे जी को नमस्कार है, मार डाला। एवढंच नाही तर धर्माच्या रक्षणासाठी लोकांनी कट्टर हिंदू नेत्याला सरकारचे प्रमुख म्हणून निवडलं पाहिजे असंही त्यानं म्हटलंय। देखो ऑपरेशन करना बहुत जरूरी होता है, ये फोड़े फुंसी होगा नहीं तो ये कैंसर बन जाते हैं। आपको मैं दंगे धोपे करने के लिए नहीं बोल रहा हूँ, दंगे धोपे करने की जरूरत नहीं है और आपकी आपकी तैयारी भी नहीं है। पुलिस वाले न होते तो अपना सत्यानाश हो चुका था। इसमें धर्मात्मा लोग हैं पर महाराज जी हमारी साइड नहीं लेते। महात्मा गांधींवरील वादग्रस्त वक्तव्यानंतर कालीचरणवर गुन्हा दाखल झालाय, तर छत्तीसगड सरकारने या प्रकरणी दखल घेतली असून छत्तीसगड मधील धर्म संसद राज्य सरकार आणि पोलिसांच्या रडारवर आहे। दुसरीकडे कालीचरण बाबाच्या या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद हे विधिमंडळाच्या अधिवेशनात सुद्धा उमटले। महात्मा गांधींचा अपमान करणाऱ्यावर कडक शासन झालं पाहिजे अशी भूमिका राज्यातल्या नेत्यांनी घेतली। कालीचरण नावाच्या या राष्ट्रद्रोही व्यक्तीने ज्या पद्धतीनं महात्मा गांधींच्या बद्दल जे वक्तव्य केलं, हिंदू विचाराच्या महात्मा गांधीला शिवा घालण्याचं पाप जे हिंदूवादी व्यवस्था करते आहे आणि हे पुढच्या काळात अशी डोकं उचलू नये त्यासाठी कडक कारवाई शासनाने करावी। महात्मा गांधी यांना शिवीगाळ कोणी करत असेल तर या देशातल्या 100 कोटी पेक्षा जास्त लोक हे अपमान कधीही सहन करणार नाही, त्यासाठी त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे ही मागणी मी या सदनाच्या माध्यमातून करतोय। अध्यक्ष महोदय आपल्याला सभागृहाला या चर्चेच्या माध्यमातून सांगू इच्छितो की 100% महाविकास आघाडीचं सरकार त्या संदर्भातली माहिती घेऊन जो कोणी चुकलेला असेल त्याच्यावर सख्त कारवाई करेल। मत मांडण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे हे मान्यच, पण अभिव्यक्ती स्वातंत्र्याला सुद्धा काही मर्यादा आहेत ज्या गरजेच्या आहेत। आधी हरिद्वारच्या धर्म संसदेत मुस्लिमांबाबत विखारी भाषण आणि आता छत्तीसगडमध्ये महात्मा गांधींबाबत अश्लाघ्य भाषेत विधान, या सर्वांवर त्या त्या राज्यांमधली सरकारं कारवाई कधी करणार असा संतप्त सवाल जनता विचारते। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज। हरिद्वारमध्ये सुद्धा 16 ते 19 डिसेंबर या काळामध्ये हिंदू साधू संतांची एक धर्म संसद पार पडली आणि या तथाकथित धर्म संसदेत उपस्थितांनी मुस्लिम बांधवांविरोधात अतिशय जहाल विधानं केली आहेत। मात्र धक्कादायक बाब म्हणजे अद्याप एकाही साधूवर कारवाई झालेली नाही। हरिद्वारमध्ये विखारी धर्म संसद, मुस्लिमांच्या हत्येचं उघडपणे आवाहन, इस्लामच्या जिहादचा धिक्कार असोच्या घोषणा। भारतीय समाजाचं प्रचंड ध्रुवीकरण करण्याचा कसा प्रयत्न केला जातोय याचं एक धक्कादायक उदाहरण उत्तराखंडमध्ये घडलंय। हरिद्वारमध्ये नुकत्याच पार पडलेल्या धर्मसंसदेत अतिशय जहाल भाषेत मुस्लिमांची कत्तल करण्याचं आवाहन करण्यात आलं। एवढंच काय तर 20 लाख मुस्लिमांची कत्तल केली तर आपण विजेते समजले जाऊ अशी अतिशय भडकाऊ आणि प्रक्षोभक भाषणं या तथाकथित धर्मसंसदेत करण्यात आली। इतनी आवाज़ और इनकी खत्म करना है तो हम
एका साधून तर मी भर संसदेत डॉक्टर मनमोहन सिंग यांची हत्या केली असती असं संतापजनक आणि धक्कादायक विधान केलं। काश मैं भी सांसद होता और हाथ में रिवॉल्वर होता और मैं नाथूराम हो जाता और अपनी छे की छे गोलियां मैं मनमोहन सिंह के छाती में मैं लगा देता। इस्लामच्या जिहादचा धिक्कार असो अशा अतिशय प्रक्षोभक घोषणाही या धर्मसंसदेत देण्यात आल्या। आता ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात या धर्मसंसदेतील सर्व भडकाऊ विधान। सनातन धर्माच्या रक्षणासाठी गरज पडली तर शस्त्र हातात घ्या। तुमच्याकडे केवळ 5,000 मोबाईल असला तरी चालेल, मात्र घरात किमान 1,00,000 शस्त्र असलीच पाहिजेत। घरी तलवारी ठेवा, कुणी विचारलं तर सांगा पूजेसाठी आणल्यात म्हणून। श्रीमंत हिंदू ग्रामस्थांनी सर्व मुस्लिमांची मालमत्ता विकत घ्यावी आणि गाव मुस्लिम मुक्त ठेवावं। त्यांचा इतका छळ करा की त्यांनी घर विकलंच पाहिजे। मी स्वतः 10 अधिक मुस्लिमांना खोट्या ऍट्रॉसिटी केस मध्ये अटक करायला लावली आहे। महत्त्वाचं म्हणजे या प्रकरणी अजून एकाही साधू संतावर कारवाई झालेली नाही। केवळ दाखवण्यासाठी एक गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलीस अजून तपासच करतायत। या धर्मसंसदेतील विधान सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहेत आणि त्यावरून सडकून टीकाही होते आहे। उत्तराखंड सरकार आता खरी कारवाई कधी करतं ते पाहणं महत्त्वाचं असेल। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।